नमस्कार, पद्मजा कुकिंग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। नवरात्र स्पेशल रेसिपी भोपळ्याचे घारगे हे मी आज जरा वेगळ्या पद्धतीने तयार करणार आहे। त्यामध्ये तांदळाचं पीठ घालून भोपळ्याचे घारगे तयार करणार आहे, ते खूप टेस्टी होतात। चला तर मग आता भोपळ्याच्या घारग्यांचे साहित्य पाहूया। ही भोपळ्याची अशी काप आहे, ह्या दोन काप मी किसून घेतलेल्या आहेत। लाल भोपळाच घेतलेला आहे तयार झालेला। तयार झालेल्याच भोपळ्याचे घारगे छान होतात। तुम्ही जर कच्चा भोपळा घेतला तर त्याचे एवढे टेस्टी होत नाही घारगे। म्हणून 150 ग्रॅम गूळ, अर्धा वाटी गव्हाचं पीठ, 1.5 वाटी तांदळाचं पीठ, 2 मोठे चमचे रवा, 1 चमचा साजूक तूप, 1 चमचा तीळ, वेलची आणि जायफळ पावडर अर्धा चमचा, चवीनुसार मीठ। ह्या सर्व साहित्यांची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आता ह्या पातेल्यामध्ये उकड घेणार आहोत। 1.5 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं, त्याच मेजरने पाणी घ्यायचं आहे 1.5 वाटी। हे 1.5 वाटी पाणी टाकलं। त्याच्यामध्ये हा गूळ घालायचा। गूळ विरघळला की मग आपण हा भोपळ्याचा किस घालणार आहोत। गूळ विरघळलेला आहे, त्याच्यामध्ये हा भोपळ्याचा किस टाकते। तो शिजून घ्यायचा आहे पूर्ण, असं मऊसर होईपर्यंत शिजवायचं आहे पाण्यामध्येच। हे चवीनुसार मीठ घालायचं आहे ह्याच्यामध्ये। हे साजूक तूप 1 चमचा आणि वेलची जायफळ पावडर 1/2 चमचा। तर हा भोपळ्याचा किस शिजेपर्यंत हे ढवळत राहायचं आहे। हा भोपळा शिजलेला आहे, आता गॅस बंद करते आणि त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकते। तर हे तांदळाचं पीठ घालायचं आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। आता हे सर्व मिश्रण ढवळून घेतलेलं आहे, ते प्लेटमध्ये काढून घेते। आता ह्या मिश्रणामध्ये मी हे गव्हाचं पीठ टाकते। असं पसरून टाकायचं सगळीकडे। त्याच्यामध्ये हे 2 चमचे रवा टाकलेला आहे। आणि 1 चमचा तीळ घालायचा आहे। आणि हे सर्व मिश्रण मळून घ्यायचं आहे। हे पीठ ना गरम गरम असतानाच मळून घ्यायचं आणि एकदम पण थंड झालेलं नाही पाहिजे। गरम जेवढा आपल्या हाताला मळता येईल तसं मळून घ्यायचं आहे। तुम्हाला जर नाचणीच्या वड्यांची जर रेसिपी बघायची असेल तर ती अपलोड झालेली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। पीठ मळून झालेलं आहे, मस्त असा मऊसर गोळा झालेला आहे ह्याचा पिठाचा। तो 15 मिनटं आपण ठेवून देणार आहोत।
या भांड्यामध्ये 15 मिनिटं ठेवून द्यायचं, जास्त वेळ ठेवलात तरी चालेल. आता 15 ते 20 मिनिट झालेली आहेत, आपलं पीठ मस्त असं मऊसर झालेलं आहे. आता आपण त्याचे वडे करणार आहोत. तर या कढईमध्ये तेल घालून घेते. तेल जरा जास्तच टाकायचं आहे. आता हे पीठ आपलं मस्त मऊसर झालेलं आहे. ते वडे करता वेळेस थोडं थोडं घेऊन मळायचं जरा. ही प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे, त्याच्यावर मी वडे थापणार आहे. हे थोडंसं तेल लावून घ्यायचं प्लॅस्टिकच्या पिशवीला खाली आणि अशी ही गोळी तयार करायची. आणि असे हे वडे तयार करायचे. तेल आता गरम झालेलं आहे, गॅसचा फ्लेम मीडियम ठेवते आता मी. पाणी हे हळू सोडायचे तेलामध्ये. असे मस्त आपल्या वडे असे फुगलेले आहेत, बघा किती छान झालेले आहेत. तर हा वडा झालेला आहे तयार, तो टिश्यू पेपरमध्ये काढून घेते. वडे हे थापता वेळेस जास्त पातळ पण नाही करायचे, नाहीतर मग ते फुगत नाहीत. आणि जाड पण नाही ठेवायचे, एकदम मीडियमच घ्यायचे आहेत. हे तेलामध्ये सोडायचे आणि वरून हे असं झाऱ्याने तेल वरती त्याच्यात टाकायचं आहे. मग व्यवस्थित छान फुगतो तो वडा. मस्त आपले असे हे घारगे छान फुगलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. पूर्ण तेल गळून द्यायचं आहे. नंतर मग टिश्यू पेपरमध्ये काढून घ्यायचे. आता दुसरे पण वडे मी तयार करते, दाखवते तुम्हाला. अप्रतिम असे भोपळ्याचे घारगे गरमागरम तयार झालेले आहेत. टेस्ट सुद्धा खूप छान आहे. तुम्ही ह्या नवरात्रात नक्की ट्राय करून बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. नवरात्र उत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि आरोग्य उत्तम ठेवा. धन्यवाद.